शाहीर नमस्कार. नमस्कार आणि सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. तुम्हाला ही केंद्राची जी फेलोशिप मिळाली आहे, एक मोठं काम तुम्ही त्या माध्यमातून करणार आहात, त्यामुळे तुमच्या त्या कार्यासाठी शुभेच्छा. शाहीर, तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा असेल, तर मी डॉक्टर राधाकृष्णन फेलोशिप यावरती काम करतो आहे आणि मराठी तमाशा किंवा लावणी पोवाडा आणि एकूणच शाहिरी वामाचे जी काही वेगवेगळे अंग आहे, ह्या अंगावरती काम करत असताना मला तुमच्यासारख्या काही शाहिरांची काही कलावंतांच्या मुलाखती घेणं आवश्यक आहे आणि हा माझ्या कामाचा एक भाग आहे, माझ्या संशोधनाचा एक भाग आहे. त्यामुळे त्या संदर्भानं आपण थोडंसं बोलूया. मला असं सांगा की आपण जेव्हा पहिल्यांदा शाहिरी वाङ्मय याकडे वळला तेव्हा साधारण काय आपली भूमिका होती, काय आपली भावना होती आणि काय मनामध्ये विचार ठेवून तुम्ही शाहिरी वाङ्मयाकडे आपलं शाहिरी वाङ्मयाकडे पाऊल पडण्याचं एक महत्त्वाचं एक कारण म्हणजे त्यातून समाज प्रबोधन अगदी हा एक महत्त्वाचा विषय. बरोबर. इतिहास जागता राहिला पाहिजे. बरोबर. आणि लोककलेच्या माध्यमातून आपण समाजापर्यंत पोहोचतो नक्की, ही सगळ्यात जमेची बाजू आपली. बरोबर. म्हणजे हे सगळं डोक्यात घेऊन तुम्ही सध्या. आता मला दुसरा प्रश्न असा आहे की एक मास्टर डिग्री तुम्ही एम ए अर्थशास्त्र आहे, मनात आणलं असतं तर तुम्ही परमानंद प्राध्यापक होऊ शकून आज रिटायर होऊ शकला असता, पण हे सगळं करत असताना तुम्हाला असं का शाहिरीच पकडावं असं का वाटलं, म्हणजे इतर कुठली कला घेण्यापेक्षा शाहिरीकडेच तुम्ही का वळला? शाहिरी हा एक विषय असा आहे की समाजाशी त्यामुळे नाळ जोडली जाते. नक्की. आणि इतर सगळ्या कला त्यामध्ये आणि इतर कला सगळ्या त्यामध्ये येतात आणि त्यातून प्रबोधन ज्ञान आणि संस्कृती टिकवली जाते. बरोबर. आता मला तुमच्या शाहिरीचे एक वैशिष्ट्य असं जाणवतंय की तुम्ही स्वतः पोवाडे रचून, स्वतः कवन रचून, स्वतः गीत रचून सादर करता, इतरांचं तुम्ही फार कमी सादर करताय. मग ही जी प्रतिभा शक्ती आहे ते तुमची कधीपासून विकसित झाली किंवा त्या काय प्रेरणा तुमच्या आहेत? त्या प्रेरणा म्हणजे मी ज्या वेळेला शाहिरीचं गंडाबंधन करून घेतलं माझ्या गुरूंच्याकडून. बरोबर. त्यावेळे त्यांची ती दूरदृष्टी अशी होती की मला काहीतरी लिहिता येतं असं त्यांना समजलं. बरोबर. ज्यावेळा शाहिरी शिकायला सुरुवात केली मी, बरोबर, त्यावेळी मला त्यांनी एक पोवाडा आणि एक गीत दिलं. बरोबर. त्यांना मी विचारलं की एवढ्यावरती शाहिरी होणार का पूर्ण, तर ते म्हणले नाही की तू लिहायचं, म्हणले तुझ्या शाहिरीचं तू लिहायचं आहेस. बरोबर. आणि आमचं नाव पुसून टाकायचं काम तुम्ही केलेलं आहे. मी म्हणलं असं कसं करायचं आहे तुम्ही? तुम्ही म्हणलं असं का? तर नाही म्हणले, विद्यार्थ्यानं गुरुचं नाव पुसून टाकल्याशिवाय गुरु विद्यार्थ्यामध्ये पूर्ण उतरलेला आहे वा हे आम्हाला वाटणार नाही. खूप छान. म्हणजे गुरुंचा आशीर्वाद. हा, गुरुंचा आशीर्वाद कान मंत्र आणि गुरुनं दिलेली प्रेरणा यामधून तुम्ही लिहित राहिले. हा, लिहित राहिले. साधारण पहिला पोवाडा किंवा पहिली रचना तुमची कोणती होती, आठवते का? पोवाडा माझी पोवाड्याची पहिली रचना होती ते हलसिद्ध अप्पाचं जे देवस्थान आहे, नऊ नाथापैकी एक नाथ आहे ते रेवणसिद्ध मुंशान. बरोबर. आणि त्या रेवणसिद्धांची मी एक भक्ती मार्गातून सुरुवात व्हावी. बरोबर. म्हणून तो पोवाडा पहिल्यांदा लिहिला. तर शाहिरी वाङ्मय पण भक्ती वाङ्मयातून आलंय असं म्हणतात. म्हणजे पोवाडा हा मुळात अगदिंदास इथं अफजलखानाजवळ आहे, पण भेदिक शाहिरीची जी परंपरा आहे त्यातून शाहिरी वाङ्मयाचा उदय झालाय असं म्हणतात, तुमचं काय म्हणतं? भेदिक शाहिरीचा वाङ्मयाचा उदय, शाहिरीचा उदय भेदिक शाहिरी वाङ्मय झाला हे जरी खरं असलं तरी त्याला साधारणपणे वास्तविक स्वरूप जे काय आहे ते साधारणपणे शिवाजी महाराजांच्या काळानंतर त्याला म्हणजे फार मोठी किंमत आहे. पोवाडा शिवाजी महाराजांच्या काळात, पोवाडा म्हटलं की त्याला वीररसाची जोड असावी लागते. बरोबर. सगळ्यात महत्वाचं, ज्या पोवाड्यात वीररस नाही तो पोवाडा आहे असं त्याला कोणी समाज मान्य करणार नाही. बरोबर. इतर त्यामध्ये रसांचा 99 वर्षापैकी इतर रसांचाही त्यामध्ये समावेश असला तरी चालतो. आता तुमच्या म्हणण्यात असं आलं की पोवाड्यामध्ये वीररस असला तरच त्याला पोवाडा म्हणावा, आता भूकंपावरती काही पोवाडे आले त्यामध्ये वीररस असण्याचं कारण नाही किंवा तुमचा स्वतःचा ते परिस्थितीनुरूप बदलत गेलं. बरोबर. शाहिरी परिस्थितीनुरूप बदलत गेली. आपण जसे जसे विषय समाजाला जे जे विषयांची आवड आहे किंवा समाजाला जे जे विषय लागणार आहेत. बरोबर. त्या विषयानुरूप आपण बदलत गेलो. बरोबर. काळानुरूप शाहिरी बदलत गेली. पूर्वीचा पोवाडा असा होता की वीररसाचा, ती काळाची गरज होती. म्हणजे शाहिरीनं बदलणं, नवरूपांगीकर करणं आणि प्रचार प्रबोधन करणं आहे, म्हणूनच तुमचा प्लास्टिकचा प्रदूषणाचा पोवाडा आणखी काय पोवाडे वगैरे असू शकतात. बरोबर. आज आपली पोवाड्याची संख्या किती आहे? माझी 66 पोवाडा लिहायला लागली मी. आता म्हणजे पूर्ण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. वा. म्हणजे तुमचा पहिला पोवाडा हलसिद्धनाथांवर, त्या अण्णाभाऊ साठे, हा सगळा 66 पोवाड्यांचा जो प्रवास आहे, त्या पोवाड्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा.
पहिला तुम्ही हा पवाडा लिहिला, त्यानंतर तुम्हाला या विषयाकडे वळावं वाटलं, त्यानंतर तुम्ही हा समाजामध्ये राहत असताना इतर शहरांची जेव्हा आम्ही प्रतिभा शक्ती बघायला लागलो तेव्हा आमचं मन पण जागं व्हायला लागलं. बरोबर. व ती आमच्या गुरुजींची जी काही प्रेरणा होती, विभूतीशाहरांची जी काही प्रेरणा होती, बरोबर, त्यांनी माझ्यासाठी एक वाक्य वापरलं होतं की मी तुझ्यानंतर कुणालाही शहीर तयार करणार नाही. आणि ते शेवटपर्यंत पाळलं. तर मी म्हटलं मी का नाही, मला तुझ्यानंतर दुसरा कुठला शिष्य मला तयार करायचं नाही, आणि तू मी सांगतोय त्या पद्धतीने तूच चालत राहा. नंतरच्या काळामध्ये म्हणतील मला की विभूतीशाहरांनी मला शाहिरी शिकवली, हे फार मोठं काम केलं. आणि ते जे बोलले ते तसंच घडतात की प्रत्येक घडोघडी त्यांची आठवण करायला लागते आम्हाला. आता तुमचा विशेष निघालाय गुरु, तर जरा तुमच्या गुरुविषयी सांगा, त्यांची पार्श्वभूमी सांगा, त्यांच्या शिष्य परिवाराविषयी सांगा. आता त्यांच्या त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर आपण काही एवढं फार मोठं म्हणजे नाही आहे. बरोबर. पण त्यांचं जे साहित्य आहे तर म्हणजे माझ्या अल्पशा बुद्धीनुसार अल्पशा अभ्यासानुसार त्यांचं जे साहित्य आहे ते साहित्य शाहीर पट्टे बापूरांच्या नंतर जर लोकसाहित्य कुणी लिहिलं असेल गद्य नव्हे पद्यस्वरूपामध्ये, बरोबर, तर ते फक्त शाहीर सम्राट बापूराव विभूती यांनीच. वा. कारण त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 3,500 ते 4,500 गीतं लिहिलेले आहेत. वा. आणि सर्वसमावेशक. वा. त्यामध्ये शासकीय योजना असतील, त्यामध्ये समाज प्रबोधनाची गीतं असतील, त्यामध्ये लोकांना मनोरंजन करणारी गीतं असतील. परत शाहिरी फटके 25-30 शाहिरी फटके, 25-30 लावण्या लिहिल्या, 6-7 वगनाट्य लिहिली त्याने, लोकनाट्य लिहिली त्याने, 6-7 ग्रामीण कथा लिहिल्या तिने. म्हणजे त्यांचं जे भांडवल आत्ताचं आहे, तर माझ्या इतर शहरांचं कोणाचे वाटत नाही की इतर शहरांचं एवढं भांडवल असेल शाहिरी फटके बापूरावांच्या नंतरचं. बरोबर. म्हणजे इतकं सगळं आफाट लेखन त्यांच्याकडे आहे. म्हणजे त्यांच्या लेखन तुम्हाला किती सहवास लागला त्यांचा? त्यांचा मला सहवास फार मोठा काही मिळाला नाही, त्या बाबतीत आम्ही एक दुर्भागी ठरलो. कारण माझ्या थोरल्या बंधूंना ज्यावेळी ती शिकवायला यायची त्यावेळा त्यांची माझी ओळख पण नव्हती. पण मी माझ्या थोरल्या बंधूरांच्या पाठीमागं टाळ वगैरे वाजवून कोरस करत होतो मी. मग माझ्या आवाजातली त्यांना काही गोडी वाटली, मी टाळ वाजवण्यातली त्यांना काहीतरी समजलं, मग काहीतरी झालं. मग ते आमच्या भावाला त्यांनी विचारलं हा मुलगा कोण, तर भाऊ म्हणजे माझा थोर धाकटा भाऊ. मग त्यांनी आमचे भाऊ नसताना त्यांनी मला विचारलं तुला काय यातलं म्हणता येतं का, तर म्हटलं मला पोवाडीची आवड आहे, मी पोवाडं म्हणू शकतो. आणि त्यावेळी मी आवड होती, मी पाठांतर वगैरे करून ठेवलं परफेक्ट. मग त्यांच्यासमोर मी एक पोवाड्याचा चौक गायला, आणि पोवाड्याचा चौक गायल्यानंतर त्यांच्या डोक्यात काय विचार आला, काय त्यांना समजलं, आमच्यातलं काय त्यांनी ओळखलं, हे आम्हाला त्यांची काही कल्पना नाही. पण त्यांनी जवळजवळ 5 ते 6 महिने मला एकच ठेंगा लावला की तू शाहिरीचं गंडामंदन माझ्याकडून करून घ्यायचं. त्यानंतर मी शाहीर कुणालाही करणार नाही, मी त्यानंतर शिष्य तू कुणालाही देणार नाही, मला तू दक्षिणा म्हणून पैसे द्यायचे नाही, फक्त मला गुरु म्हणायचं, पण तू माझ्याकडून शाहीर शिकायचीस. शाहीर सम्राट माझी इच्छा, एक माझी इच्छा म्हणून. बरोबर. तू माझ्याकडनं शाहीर शिकलास, माझी इच्छा पूर्ण झाली, तीच मला दक्षिणा आली. मला तू पैसे द्यायचे नाही, पण शाहीर शिकताना तू माझ्याकडून शिकायचीस. तुमच्या घरात अशी पूर्वपरंपरा होती का? पूर्वपरंपरा असं काही म्हणता येणार नाही, पण माझे थोरले भाऊ आणि मी साधारणपणे 4-5 वर्षाचा फरक असेल, ते माझ्या अगोदर 4-5 वर्ष शिकले, त्यानंतर मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी डायरेक्ट कार्यक्रमाला सुरुवात केली. बरोबर. पण त्यांच्या पाठीमागे मी कोर्स वगैरे टाळ वाजवून करत होतो, तो एक 4-5 वर्षाचा आपल्याला अनुभव होता त्यामध्ये. बरोबर. आणि आम्हाला पोवाडा किंवा लोकगीतं लोकसंगीत हे मुळापासून आम्ही ऐकायला जायचं कोणाची, त्यामध्ये आम्हाला शाहीर वाघनेकरांचे पोवाडे ऐकायला मिळाले, शाहीर फिराजीराव सरनाईकांचे कार्यक्रम ऐकायला मिळाले, शाहीर बाबासाहेब देशमुखांचे कॅशेट सुद्धा आणि काही कार्यक्रम ऐकायला मिळाले. पण ज्यांच्याकडे मी शाहीर शिक्षण घेतलं, ज्यांची मी बरेच दिवस वाट बघतो की हा आपल्याला गुरु भेटावा, आणि तो मला गुरु भेटला, पण त्यांच्या बंधुराच्या थोरल्या भावांच्या माध्यमातून भेटला, आणि त्यांनी पण माझ्यावर खूप प्रेम केलं की त्यांनी एक मला बंधनात टाकल्यासारखं केलं, किंवा म्हणजे तू शाहीरीचं शिक्षण घेत माझ्याकडेच घे, नंतरच्या काळामध्ये तू माझी आठवण काढशील. मला विभूतीशाहीरने शाहीरीचं शिक्षण दिलं आणि ही आठवण माझी काढतील ते काढतील, आणि तुला सुद्धा पुढील तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये आता आपण झाड लावले, पुढच्या आयुष्यामध्ये 100% तुला फळं भेट खायला मिळतील एवढं बाकी निश्चित, एवढं तुझ्याबद्दल असं मला वाटतंय, म्हणून तुला मी म्हणतोय की माझ्याकडून तू शाहीर शिक. आता तुम्ही विशेष काढला म्हणून मी असं ऐकलंय की शाहीर बाबासाहेब देशमुख हे त्यांचे शिष्य आहेत. हो हो हो, त्यांचे शिष्य. त्यांनी काही रीतसर शिष्यत्व घेतलं नाही, म्हणजे गंडाबंधन केलेलं, गंडाबंधन केलेलं नाही. पण त्याचा भावार्थ असा झाला की बाबासाहेब देशमुखांना
पण माहिती होतं की एक चांगल्यात चांगले महाराष्ट्रातले शहर बापूराव विभूती आहे. बाबासाहेब देश